नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत आनंददायक बातमी ज्यामध्ये आदिवासी विकास नागपूर येथे शिक्षक भरती संबंधीच्या ज्या जाहिरात आलेली आहे त्याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण ज्या विद्यार्थी मित्रांना शिक्षक भरती संदर्भात आदिवासी विकास विभागामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्याकरिता हा अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ असून या जाहिराती संबंधीचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत. तर तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करायला आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण अधिक माहिती घेऊया की जी आपली अपर आयुक्त आदिवासी विकास नागपूर येथे भरतीची जाहिरात आलेली आहे तर यामध्ये कोणकोणत्या बाबी अत्यंत महत्वपूर्ण आहेत याविषयीच आपण डायरेक्टली माहिती घेऊया. कारण याचा जो गुगल फॉर्म आहे तो सुद्धा लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये देते, त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असलेली पूर्ण डिटेल्स तुम्ही स्वतःही वाचून घेऊ शकता. आणि व्हिडिओ आपल्याला खूप मोठा करायचा नाहीये, फक्त इम्पॉर्टंट मुद्देच आपल्याला घ्यायचे आहेत ज्याने ज्या अनुषंगाने तुमच्या सर्व अडचणी या दूर होतील. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यमाकरिता 39 जागा म्हणजे 39 पदभरती पदांकरिता भरती ही प्रक्रिया राबवणार आहे. तर प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यमाकरिता 1 पदाची जागा भरली जाणार आहे. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण सेवक विषयानुसार पदभरती करण्यात येणार असून माध्यमिक शिक्षण सेवकाच्या 29 पदे ही भरली जाणार आहेत, ज्यामध्ये विषयानुरूप जर आपण माहिती घेतली तर गणित विषयाचे 8 आणि इंग्रजी विषयाचे 6 शिक्षक पदभरती केली जाणार आहे. त्याचबरोबर विज्ञान विषयाचे 10 पदभरती तर जनरल मराठी इतिहास भूगोल आणि हिंदी यांचे 3 पदांच्या जागा आहेत आणि हे मराठी माध्यमाच्या जागा आहेत माध्यमिक शिक्षण सेवक करिता. त्यानंतर माध्यमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम शाळा यांच्याकरता 2 पदे आहेत, यामध्ये गणितचं 1 पद आहे आणि विज्ञानचं नाही आणि इंग्रजीचंही नाहीये. तर जनरल मराठी इतिहास भूगोल हिंदी यांचं 1 पद आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक या पदाची 13 पदे भरली जाणार आहेत यामध्ये, आणि मराठीचे 3, भौतिकशास्त्राचे काहीच नाही, अर्थशास्त्राचे 2, रसायनशास्त्राचे 0, इतिहास 0, गणिताचे 6, भूगोलाचे 0, जीवशास्त्राचा 1 आहे आणि इंग्रजीचा 1 पद. म्हणून 82 पदांची पदभरती ही होणार आहे. त्याचबरोबर समांतर आरक्षण पदसंख्या या स्वरूपाची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम यांचे कशा पद्धतीने विभागणी होणार आहे याबद्दलही माहिती दिलेली आहे. म्हणजे चंद्रपूर मधील रिक्त पदसंख्या 1 आहे आणि ही सर्वसाधारणकरिता आहे. तर याचा अर्थ सगळेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात सर्वसाधारण म्हटल्यानंतर. त्यानंतर एकूण चंद्रपूर जिल्हा इथे पण 1 आहे. गडचिरोली 16 पदांची रिक्त संख्या आहे, ज्यामध्ये 5 पदे ही महिलांकरिता आहेत आणि 2 पदे माजी सैनिकांकरिता आहेत आणि 1 खेळाडू आणि त्यानंतर 2 अंशकालीन कर्मचारी आणि 1 प्रकल्पग्रस्त आणि 5 सर्वसाधारणकरिता आहे. अशा पद्धतीने ही माहिती आहे, तुम्ही इथला स्क्रीनशॉट काढून तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ही माहिती परिपूर्णरित्या कळेल. आपण टोटल माहिती डायरेक्टली घेऊया, मग आपल्याला थोडासा अंदाज येईल. ज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सेवक मराठी माध्यमाकरिता 39 पदे असून महिलांकरिता 12 पदे आणि माजी सैनिकांकरिता 15% म्हणजे 5 पदे ही त्यांना देण्यात आलेली आहे. खेळाडू करिता 2 आणि अंशकालीन कर्मचारी करिता 4, तर प्रकल्पग्रस्तांकरिता 2 आणि सर्वसाधारणकरिता 14. तर विद्यार्थी मित्रांनो, एक इथे महत्वपूर्ण बाब आपल्याला नमूद करायची की महिलाचं 30% जे आरक्षण आहे त्याकरिता प्रत्येक पद जो आहे म्हणजे व्हीजे कास्ट म्हणा, मग ओपन मधल्या महिला, म्हणजे सगळ्याच महिला यामध्ये येत असतात. आणि मग तुमच्या कास्ट वाईज ज्या महिलांचं रिझर्वेशन, कास्टचं रिझर्वेशन मध्ये जेवढ्या महिलांच्या जागा येतात त्यावर तुम्ही पात्र ठरता हा महिला आरक्षणचं तुम्ही जेव्हा ऑप्शन सिलेक्ट करता तेव्हा. तर अपंग आणि माजी सैनिक, त्यानंतर खेळाडू, अशा प्रकारचं जेव्हा तुम्हाला लाभ उचलायचा असतं त्यासाठीच तुमच्याकडे ऑथराइज्ड सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या अटी आहेत, त्या तुम्ही पालन केलेल्या पाहिजेत. त्यानंतर अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुमच्या माहितीकरिता आपण हा आपल्या कम्युनिटी टॅब मध्ये टाकून देऊया, म्हणजे तुम्हाला त्याचं अंशकालीन कर्मचारी म्हणजे तुम्ही आहात का या संदर्भात माहिती मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, अंशकालीन कर्मचारींना 10% आरक्षण दिलेलं आहे. शिक्षक भरती म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये 5% अंशकालीन कर्मचाऱ्यांना आरक्षण आहे. भूकंपग्रस्ताला 2% दिलेलं आहे आणि प्रकल्पग्रस्ताला सुद्धा 5% आरक्षण दिलेलं आहे. भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी याकरिता अप्लाय करा कारण त्याचा तुम्हाला फायदा हा नक्की होणार आहे. आणि अनाथांसाठी 1% आरक्षण आतापासून म्हणजे प्रत्येक पदभरतीमध्ये लागू केलेला आहे आणि यामध्ये सुद्धा याचा हे दिसतो, परंतु एकही जागा याच्या
रिक्त येथे नाहीये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण समांतर आरक्षण पदसंख्या वेगवेगळ्या ठिकाणची माहिती घेतली. आता ही प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यमाकरिताची आहे. तुम्ही इथे थोडस स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता किंवा त्यासाठी मी तुम्हाला गुगल फॉर्म देऊन टाकते, जेणेकरून तुम्हाला ते पाहायला लवकरात लवकर मदत होईल आणि सोपंही जाईल. त्यानंतर समांतर आरक्षणाची पदसंख्या सुद्धा इथे दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. माध्यमिक शिक्षण सेवक पदाकरिता ज्या पद्धतीने विभागणी आहे, कारण प्रत्येकाची सांगत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल, आपल्याला तो करायचा नाहीये. अत्यंत महत्वपूर्ण मुद्देच आपल्याला यामध्ये समाविष्ट करायचे आहेत. त्यानंतर समांतर आरक्षणाची पदसंख्या या अनुसारानुसार माध्यमिक शिक्षण सेवकाची म्हणजेच इंग्रजी माध्यम यांकरिता असलेली विभागणी सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांच्याकरिता सुद्धा दिलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर नमूद केलेल्या समांतर आरक्षणाच्या पदसंख्येमध्ये थोडाफार प्रमाणात बदल होऊ शकतो आणि याची जाहिरात तुम्हाला मिळणार आहे या वेबसाईटवर, म्हणजेच https maharecruitment.mahaonlinegovernment.in या प्रसिद्धी स्थळावर मिळणार आहे. आणि ही तारीख सुरू होणार आहे 12/12/2018 पासून, म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये 2018 आता 12 तारखेपासून ते 6/1/2019 पर्यंतच तुम्हाला हा अप्लाय करता येणार आहे. त्यामुळे तुमच्या ज्या विद्यार्थी मित्रांना इथे अप्लाय करायचं आहे त्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, किंवा तुम्ही कमेंट म्हणजे तुम्ही त्यांना मेसेज द्वारे तरी त्यांना समजून टाका, म्हणजे ही माहिती देऊन टाका. जर त्यांना अप्लाय करायचं असेल तर ती अत्यंत उपयुक्त ही माहिती आहे आणि तुम्ही ह्याच्यासाठी नक्की त्यांना मदत करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 6/1/2019 पर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरायचे, शेवटची तारीख दिलेली आहे, आणि 7/1/2019 पर्यंत तुम्हाला चलन भरायचं आहे. ऑनलाईन पद्धतीनेच हा फॉर्म भरायचा, कारण चलन प्रक्रिया दिलेली आहे. आता इथे काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत ज्याचा तुमचा सर्व मुद्द्यांचा व्यवस्थितरित्या म्हणजे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. शिक्षण सेवक कालावधी यांचा जो राहणार आहे तो 3 वर्षाचा राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अटी आणि शर्ती पाळाव्या लागतील, म्हणजेच तुम्हाला टीईटी पात्र असणं आवश्यक आहे. आणि जे उमेदवार अगोदरच सेवेत आहेत आणि त्यांनी टीईटी पात्र नाहीयेत त्यांना 3 वर्षाचा कालावधी मिळणार आहे, म्हणजे त्यांच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना. इथे सेवा केलेली आहे परंतु इथे ग्राह्य होण्याकरिता सुद्धा त्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थी जे नवीनाने परीक्षा देणार आहेत किंवा नवीन विद्यार्थी ज्यांच्याकडे अनुभव नाहीये, त्यांनी कोणत्याही प्रकारची मनामध्ये निगेटिव्हिटी न घेता इथे फॉर्म तरी अप्लाय करा आणि परीक्षा द्या. 35 मार्काची परीक्षा होणार आहे साधारणतः, त्यामध्ये तुम्हाला मार्क चांगले घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. बघा, निवडण्यात आलेल्या उमेदवारांना कामावर नियुक्ती पदस्थापना आदेश मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत ही मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करा. त्याचबरोबर काही महत्वपूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला माहित असायला हवी, जी म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचं मानधन किती असतं, तर ते असतं 9,000 रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकाचं मानधन 8,000 रुपये आणि प्राथमिक शिक्षण सेवकाचं मानधन 6,000 रुपये असतं. आणि हे तुम्हाला 3 वर्षाकरिता लागू होतं आणि त्यानंतर मग फुल पेमेंट होत असते. ओके, त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हतामध्ये भरपूर माहिती दिलेली आहे. यातील म्हणजे महत्वपूर्ण मुद्दे तेवढे आपण समजून घेऊया. प्राथमिक शिक्षण सेवकासाठी मराठी माध्यम 3 वर्षाकरिता एकत्रित मानधन आपल्याला माहित आहे. माध्यमिक शाळांत परीक्षा 45% गुण उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेसाठी 45% गुण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महत्वपूर्ण म्हणजे काय, तर तुम्हाला डीएड पास असलं पाहिजे तुम्ही आणि टीईटी पास असणं गरजेचं आहे. पण शासकीय आश्रम शाळेमध्ये तासिका किंवा रोजंदारी जे टेम्पररी तत्वावर काम करत होते पण 5 वर्ष. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर शासकीय आश्रम शाळेमध्ये टेम्पररी काम करण्याचं सर्टिफिकेट प्राप्त झालं किंवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे अप्लाय करताना ते लागू करून तुमची सलग सेवा दाखवून त्याचे आवश्यक असलेले गुण त्यांनी वितरित केलेले आहेत ते गुण तुम्ही मिळवू शकता. मग ते कसे असतात त्याविषयी सुद्धा आपण यामध्ये चर्चा करणारच आहोत. आणि तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल याविषयी तर तुम्ही हा गुगल फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थितरित्या ही माहिती वाचून घ्या. फॉर्म फिलअप करण्याच्या अगोदर मी फक्त तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट जी इन्फॉर्मेशन आहे ती सांगत आहे. आता तुम्हाला इंग्रजी माध्यमाकरिता सुद्धा टीईटी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि तोच नियम इथे सुद्धा लागू होणार आहे. त्यानंतर माध्यमिक शिक्षण सेवकाकरिता टीईटीची गरज नाहीये. तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 45% सह उत्तीर्ण पाहिजे. बीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तुम्हाला माध्यमिक शिक्षण सेवक पदाकरिता. बीए म्हणजे इंग्रजी करिता कोणतं आहे, तरी बीए इंग्रजी बीएड असणं आवश्यक आहे. गणित करिता बीएससी मध्ये गणित विषय असायला पाहिजे. बीएड तुमचं ए ग्रुप मध्ये असलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे ह्या अटी आहेत, त्या अटी तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म डाउनलोड करून पाहून घ्या, कारण प्रत्येकाची अट सांगत गेलं तर खूप मोठा हा पॉइंट होईल, जो समजून सांगणं त्याच्यापेक्षा जास्त वेळ जाईल. त्याचबरोबर त्या पुढे इंग्रजी माध्यमाकरिता पदभरतीचं सुद्धा अट दिलेली आहे, ती पण तुम्ही पाहून घेऊ शकता.
उच्च माध्यमिक शिक्षण सेवकास करिता सुद्धा माहिती दिलेली आहे, काय पाहिजे काय नाही वगैरे, कोणत्या पदाला काय आवश्यकता आहे वगैरे, ही तुम्ही माहिती गुगल फॉर्म वरून वाचून घ्या. वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे प्रत्येकाला, आणि रोजंदारी तत्वावर किंवा तासिका तत्वावर काम करणाऱ्याने सलग 5 वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्ष सेवा केलेल्या असल्यास उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये सूट मिळणार आहे आणि ती 5 वर्षाची मिळणार आहे. त्याचबरोबर यामध्ये सर्व महत्वपूर्ण बाबी आहेत, आदिवासी संबंधीचं सर्टिफिकेट संदर्भातील ही बाबी दिलेली आहेत. आता सगळ्यात महत्वपूर्ण बाबी म्हणजे उमेदवार निवडीची पद्धत कशी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शैक्षणिक पात्रता पाहिली, अर्हता पाहिली, आतापर्यंतचा जो भाग आहे त्यावर तुम्ही पूर्ण अभ्यास करा. आणि तो अभ्यास करताना तुम्ही फॉर्म फिलअप करताना जर तुम्हाला काय अडचण वाटत असेल तर ती कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. जसे आपण शिक्षक भरती संदर्भातील प्रश्नांवर व्हिडिओ बनवलेले आहेत, तसे तुमच्या या अडचणीवर सुद्धा व्यवस्थित असा व्हिडिओ बनवून मी तो अपलोड करते, जेणेकरून तुमचं जे अडचण आहे तोच आपण पॉइंट घेऊया. सगळं सांगत बसण्यामध्ये खूप आपल्याला वेळ जाईल. ओके, तर इथे पहा, शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता महत्वाची म्हणजे उमेदवाराची निवड पद्धती कशी आहे. तर यामध्ये उमेदवाराच्या शैक्षणिक गुणवत्तेतील प्राप्त गुणांच्या आधारे 50 गुणांपर्यंत गुणदान हे करण्यात येणार आहे. मग तुमची शैक्षणिक गुणवत्ता जशी आहे आणि त्यामध्ये तुमचे प्राप्त गुण समजा जास्त चांगले गुण असतील, 85%, 83% असे गुण असतील आणि कोणाचे 70%, 80% अशा स्वरूपाचे असतील, तर त्या गुणांच्या आधारे तुम्हाला 50 गुणांपर्यंत गुणदान हे करण्यात येणार आहे. त्यानंतर सदर जाहिरातील पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संस्कृती, स्थानिक बोलीभाषा, ज्ञान, कल, बुद्धिमत्ता चाचणी व आदिवासी प्रति संवेदनशीलता यावर आधारित 35 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित आपण एक व्हिडिओ आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन विथ विराट पवार या युट्यूब चॅनलवर विस्तृत माहिती पर व्हिडिओ दिलेला आहे की 35 गुणांची लेखी परीक्षा कशी होईल, त्यामध्ये कोणकोणते प्रश्न हे विचारले जाण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर यामध्ये जे आपण घटक घेतलेले आहेत त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न हे येऊ शकतात याविषयी सुद्धा आपण माहिती सांगितलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटत असेल की यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात किंवा आपल्याला अभ्यासाकरिता काही मदत हवी आहे तर ती कमेंट मध्ये नक्की नोंदवा. त्यावर आधारित मी तुम्हाला माहितीपर व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल. त्यानंतर तिसरा महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे शिक्षक या पदावर शासकीय आश्रम आदिवासी आश्रम शाळेत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष तासिका किंवा रोजंदारी तत्वावर काम केलेल्या व करीत असलेल्या उमेदवारांना 15 गुणांपैकी गुण हे देण्यात येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये जर 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष तासिका किंवा रोजंदारी तत्वावर काम केलं असेल तर तुम्हाला 15 गुणांपैकी गुणदान करण्यात येतं. म्हणजे जर तुम्ही 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक केलं असेल तर 15 गुण, 8 ते 9 वर्ष केलं असेल तर 12 गुण आणि 6 ते 7 वर्ष केलं असेल तर 8 गुण. म्हणजे कसं, तुम्ही जेवढं वर्ष काम केलं तेवढे गुण तुम्हाला मिळतात. अंदाजित 5 वर्ष अनुभव असेल, कमीत कमी 5 वर्ष असायला पाहिजे, पण कमीत कमी 5 वर्ष काम केले असेल तर 5 गुण मिळेल आणि 6 वर्ष असेल तर 6 गुण, 7 वर्षासाठी 7 गुण अशा पद्धतीने. ओके, आता हा तर मुद्दा झाला ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे अनुभवाची गुण जी रचना आहे, गुणदान आहे हे पाहणं आणि याविषयी सुद्धा विस्तृत विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. कारण पूर्ण तेच ते सांगणं सुद्धा खूप हे वाटतं, कारण आपण ही माहिती ऑलरेडी पण सांगितलेली आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी आहे त्यांनी तो व्हिडिओ नक्की पहा. तर आता अशा पद्धतीने काय होणार की एक निवड यादी लागणार तुमची, आणि या यादीच्या आधारे पहा, इथे तुम्हाला हे महत्वपूर्ण मुद्दा सांगणं तितकंच गरजेचं आहे, गुणानुक्रमानुसार जिल्हानिहाय तयार करण्यात येलेल्या उमेदवारांच्या यादीमधून आवश्यक त्या संख्येत उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये केलेल्या दाव्यानुसार कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. आणि कागदपत्र पडताळणी ही तुमच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या अनुषंगाने होईल. ओके, तर त्यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद शिक्षण सेवक पदाकरिता आवश्यक असणाऱ्या अर्थांची पडताळणी ते करतील, जसं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. आणि अंतिमतः पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्ता व समांतर आरक्षणच्या आवश्यकतेनुसार नियुक्तीची कार्यवाहीही करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला जर इथे फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरा. आणि इथे काही महत्वपूर्ण सूचना मी दिलेल्या आहेत तर त्या सूचनांचं सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे. आणि तुम्हाला जी वेबसाईट मी सांगितली त्या वेबसाईटवर फॉर्म भरताना काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि त्या अनुषंगानेच तुम्हाला फॉर्म हा फिलअप करायचा आहे. या सगळ्या गोष्टीही सांगितल्या असत्या, परंतु तुम्ही गुगल ड्राईव्ह मध्ये हा फॉर्म डाउनलोड करून घ्या आणि त्या अनुषंगाने ती माहिती पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परत परत हीच माहिती सांगितली असंही वाटणार नाही. त्याचबरोबर खेळाडू आणि समांतर आरक्षण पद भरतीसाठी तुम्हाला लाभ उचलण्याकरिता का कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत या स्वरूपात सुद्धा माहिती दिलेली आहे. ही माहिती सुद्धा तुम्ही त्यामध्ये पाहून घेऊ शकता
आता या व्यतिरिक्त सुद्धा तुमची अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा, ती सोडवून घेण्याचा आणि त्यामध्ये योग्य तो तुमच्यासाठी पटकन आणि लवकरात लवकर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न हा मी नक्की करणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करायचं आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. 35 गुणांची परीक्षा आहे, त्याची सुद्धा तयारी करा. तुमच्या शैक्षणिक गुणांनुसार सुद्धा तिथे गुणदान करण्यात येणार आहे. त्यामुळे आणि शेवटी जी निवड यादी नुसार भरती होणार आहे यामध्ये मुलाखतीला गुणदान नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इतर कोणत्याही गोष्टी डोक्यामध्ये आणू नका. सरळ सरळ तुमची लेखी परीक्षा आणि जर तुमच्याकडे ज्या पदवर भरतीवर काम केलं असेल त्याचे जर तुमच्याकडे आवडता असेल म्हणजे तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्याकरिता जे 15 गुण आहेत त्यामधील गुणाकरिता सुद्धा पात्र ठरता. आता या व्यतिरिक्त अडचणी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा, त्या मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.